मागच्या दीड ते दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर राजाने उशिरा का होईना हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा जीव भांड्यात पडला आहे पशुधनांना पाणी आणि चाऱ्याची किमान सोय होईल अशी अपेक्षा आहे पिके तर अर्ध्याच्या वर गेलेली आहेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी खते आणि बी बियाण्यांना खर्च केलेला आहे मात्र पिके आता पूर्णपणे शेतकऱ्याच्या पदरी पडणार नाहीत हे तर स्पष्ट झालेले गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास केस तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला आणि त्यामुळे लहान मोठ्या नद्यांना आणि ओढे नाल्यांना पाणीसुद्धा आले होते आणि आता हेच पाणी धरणामध्ये साठणार असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे पुढचे एक वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हीच आता सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि असाच आणखी काही दिवस जर पाऊस पडत राहिला तर तोही प्रश्न मिटणार आहे त्याचबरोबर शेतींनाही पाणी मिळेल आणि शेतकऱ्यांना पुढचे उत्पन्न तरी पदरी पडेल अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे